आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख करून लग्नाचं आमिष दाखवून अनेक तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपीनं अशा प्रकारे 30 ते 35 तरुणींची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. आरोपीनं 30 ते 35 तरुणींना लग्नाचं आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली पैसे घेऊन 15 ते 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीनं मुंबई, नवी मुंबई, नाशिकसह महाराष्ट्राबाहेरच्या मुलींची फसवणूक केल्याचाही संशय आहे. विशाल चव्हाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो कल्याण पूर्व येथील रहिवासी असल्याचं कळत आहे. त्यानं बीटेक आणि एमबीएचं शिक्षण सुद्धा घेतलंय. आरोपी विरोधात कांजूर मार्ग, शिव, वर्सोवा, नारपोली इथं सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फसवणूक, विनयभंग आणि बलात्काराचा गुन्ह्याचाही समावेश आहे. आरोपी भावनिक जाळ्यात ओढून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावानं आर्थिक फसवणूक करायचा. तो ह्या वेगवेगळ्या ज्या मॅट्रिमोनी साईट्स आहेत त्याच्यावरून माहिती काढून त्यांना संपर्क करायचा. त्या संपर्क केल्यानंतर त्यांच्याशी मैत्री वाढवायचा, मैत्री वाढवून लग्न करण्याचे जे काय आमिष दाखवायचं त्याच्या आधारे तो त्यांच्याशी जवळीक साधायचा. जवळीक साधून त्यांना काही इमोशनल ब्लॅकमेल करत असत. त्या इमोशनल ब्लॅकमेलच्या आधारे त्यांना काही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवायचा. आणि ते असं सांगायचं की त्यांच्या आई वडिलांच्यासाठी तुम्ही काही इन्कम तुम्हाला चांगली भेटेल, त्या आधारे त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घ्यायचा. परंतु त्यांना कुठलीही रक्कम किंवा बेनिफिट शेअर मार्केटमधून दिलं जात नव्हतं. त्या इस्माचं सध्याचे लोकेशन्स वगैरे काढून तांत्रिक गोष्टीच्या आधारे त्याचं सर्व माहिती गोळा करण्यात आली. त्याच्या आधारे कल्याण ईस्ट या ठिकाणी जाऊन सतत 2 दिवस पाळत ठेवून त्याला पकडण्यात आलेलं आहे.